माननीय बेस्ट समिति अध्यक्ष माननीय नगर सेवक श्री अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नाने व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने चेंबूरच्या घाटल्यातील मरीमाता मंदिर परिसरात शौचालय दुरुस्ती कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच माननीय बेस्ट समिति अध्यक्ष माननीय नगरसेवक अनिल रामचंद्र पाटणकर, संचालक चेंबूर नागरिक सहकारी बँक मीनाक्षी पाटणकर, शाखा प्रमुख उमेश करगेरा, महिला शाखा संघटिका योगिता मात्रे, कार्यालय प्रमुख मारुती वाघमारे हे देखील उपस्थित होते आणि घाटल्यातील स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी घाटल्यातील स्थानिक नागरिकांनी गल्लीतील सफाई, गटाराची सफाई आणि लादीकरण असे अनेक प्रश्न माननीय नगरसेवक अनिल पाटणकर यांच्याकडे मांडले आणि माननीय नगरसेवक अनिल पाटणकर हे सर्व प्रश्न सरकाराकडे मांडू असं आश्वासन स्थानिक नागरिकांना दिलं. जरूर स्लम में क्या है, एक स्लम में एक समस्या खत्म होती है ना, तो उसी दिन स्लम में दूसरी समस्या खड़ी हो जाती है. स्लम में काम शुरू ही रहता है, समस्या खत्म ही नहीं होती. और समस्या का हल निकालने के लिए या समस्या दूर करने के लिए आपसी में कोऑर्डिनेट होना एक दूसरे से, ये ज़रूरी रहता है. भी यहाँ जब हम लोग सफाई करने को आते हैं, चौकअप होते हैं जब, तो उसमें से बॉटल निकलती है, बहुत सी प्लास्टिक की बॉटल, कांच की बॉटल. और वही कारण रहता है कि प्लास्टिक की बॉटल का ही कारण आज मुंबई जब बारिश में थम जाती है कि अब बारिश से, तो उस वक्त भी यही कारण रहता है कि प्लास्टिक. तो आज यहाँ पर भी वही कारण है. मगर ये शौचालय पूरी तरह से नया करने का है, मगर उसका प्रस्ताव को थोड़ा एक 3-4 महीना लगेगा. हमारा लॉट 12 का बीएमसी महापालिका है, जो बीएमएम के माध्यम से एक लॉट 12 टॉयलेट का प्रपोजल है, वो आया है. उसमें से एक दो जगह टॉयलेट आमदार की नीति से बनाया गया है, तो वहाँ का वो कैंसिल करके यहाँ लाना है. मगर वो प्रपोजल को 3 महीना लगता है, 4 महीना लगता है. और लोगों की मांग थी, तो उस मांग को नज़र में रखते हुए यहाँ के दरवाजे है, ये लादी है, ऊपर के पत्रे है, लाइट की ज़रूरत है जो, या सीट की ज़रूरत, तो उसको चेंजेस करने का, दुरुस्ती करने का काम आज यहाँ उसका हमने आज ये नारियल तोड़ के शुभारंभ किया है. मतलब तेज म्हटलं ना कि खास स्लममध्ये एक समस्या निघून जाते तेव्हा दुसरी उभी राहते. पण काय की त्यांनी आता सांगितलं की दत्तक वस्ती सुधारणा थोडीशी करायला सांगितलेली आहे. कारण काय एवढ्या छोट्या छोट्या गल्ल्यात दत्तक जाणं, रोज कचरा उचलला गेला पाहिजे, सफाई रोज करता येत नाही. कारण जी संख्या आहे 150 घरामागे एक कामगार, पूर्वी होतं 1000 लोकांमागे एक सफाई कामगार, मग तो 700 आला, आज 500 आला. आजची परिस्थिती आहे 150 घरामागे. माझी मागणी आहे, मी आयुक्तांना पत्रव्यवहार केला आहे, माझी चर्चा तिकडे चालू आहे. मी त्यांना मागणी केली की 50 घरामागे एक कामगार द्या. आणि मुळात त्यांचं मानधन, जो मानधन हा प्रकार आहे, मानधनला बांधील नसतं, ते किती द्यायचं, त्यामुळे त्यांच्याकडे तुटपुंज मानधन येते. 5400 रुपयात तो माणूस काम करणार आणि त्याचं घर चालवायचं आहे त्याला. आज साधा शिपाई जरी नोकरीला लागायचं म्हटलं तर 10000 खाली पगार घेत नाहीत, पण त्यांना 5-5500 पगार आहे. ह्या घाणीत त्यांना काम करायला लागतं आणि त्याच्यात त्यांना आजार पण बरेच उद्भवतात. ह्या गोष्टीवर माझा आज गेली सातत्याने आज माझा आवाज असतो, पण आता तर मी त्याच्यावर थोडंसं जास्त हे केलं आहे की त्यांचा जर पगार वाढवून दिला तर ते स्वेच्छाने काम करणारे 2 टाईम काम करतील 8 तासात. आज ते सकाळी 7-7:30 येतात, दुपारी 12-12:30 कामं आटपल्यानंतर. या घाणीमुळे काय होतं की आजार निरनिराळे, दुर्गंधीपासून लांब राहण्यासाठी नशा करायला लागते त्यांना, की तो वास डोक्यात देऊ नये म्हणून. आणि त्यामुळे दुपारनंतर ते मिळत नाहीत. पण जर त्यांचं मानधन वाढवलं ना तर हेच कामगार आपल्याला 2 टप्प्यात काम करता येईल. आणि जर 2 टप्प्यात जर ही व्यवस्था आणली किंवा 50 घरामागे जर आणली तर माणसं वाढतील. कारण त्याच्यात गल्ली साफ करायची, गटारं साफ करायची, शौचालय साफ करायची, रस्ते साफ करायचं, या सगळ्या गोष्टी शक्य होत नाही. आणि परत काय असतं की तो कचरा असतो हा परत दुसऱ्या दिवशी पडत असतो, त्याच्यामुळे या अडचणी येत आहेत. तर त्यापाठी आमचा पाठपुरावा चालू आहे. महापालिका सध्या नाही आहे, असती तर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण सभेत आवाज उठवून त्याच्यावर मार्ग काढला असता. कारण 1000 आणि 700-500 कामगारावर आणण्यासाठी ज्या नगरसेवकांनी आवाज दिला, तर त्याच्यात मी पण पहिल्या प्रथम नगर त्या ह्याच्यात मी जोरदार माझी पण माझी मागणी होती. तर ह्या दृष्टीने चालू आहे. म्हणजे नागरिकांना याचा खूप त्रास होत होता,
आणि ते भाईच्या म्हणजे आम्ही भाईला सांगितल्यामुळं भाईनी पण आमचं मनावर घेऊन म्हणजे सगळं व्यवस्थित करून देणार आहेत भाई, त्याबद्दल भाईचं आणि पुढे आमच्या टीमचं आम्ही खूप खूप आभारी आहे. या ठिकाणी आपण बघताय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नाने आणि मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने या शौचालयाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे. आणि ह्या विभागामध्ये ह्या संडासाची नूतनीकरणाची आवश्यकता फार होती, कारण याचे दरवाजे, टॉयलेटची भांडी, लादी, पत्रे वगैरे सगळं तुटलेलं होतं आणि या इथे फार अंधार पडायचा. आणि त्याचं सर्वांचं या ठिकाणी येऊन पाटणकरांनी देख बघितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी असा निर्णय घेतला की ह्या संडासाचं नूतनीकरण करणं योग्य आहे आणि त्यामुळे आज ह्या नूतनीकरणाचा शुभारंभ करून या ठिकाणी ते काम सुरू होणार आहे. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.